खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी परिसरातील दरेगाव, हनुमानवाडी, पाडळी, सोबलगाव, झरी, वडगाव आदी परिसरात जंगली प्राण्यांनी उच्छाद मांडलाय, त्यामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी त्रस्त झाले. वन विभागाने याबाबत काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत. डोंगर जंगलातील हरण, रानडुकरांसह अन्य जंगली प्राणी पेरा लागवडीपासून शेतात रात्री घुसून खरीप पिकाचं नुकसान करतायत. आता शेतातील पिकं मोठी झाली असून यातच नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांना रात्रंदिवस खडा पहारा द्यावा लागतोय. दरम्यान त्यातच रानडुकरासह विचित्र प्राणी बेधडक अंगावर येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या हरणांचे कळप पिके फस्त करत असल्यानं नाकी नऊ आले. वन विभागाने यात लक्ष घालून काही उपाययोजना कराव्यात किंवा पिकांच्या नुकसानीप्रमाणे भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सविता पोलके, खुलताबाद, औरंगाबाद.